नमस्कार, मी आशिष जाधव, हल्ला बोल मध्ये तुमचं स्वागत आहे. काँग्रेस पाठोपाठ आता भाजप नाही. संकल्प पत्र अर्थात जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली आणि अनेक भाजप नेत्यांच्या उपस्थितीत हा भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये त्रिसूत्री आहे, ती म्हणजे राष्ट्रवाद, अंत्योदय आणि सुशासन. तसंच एक नारासुद्धा आहे, तो म्हणजे जय जवान जय किसान. 2022 हे वर्ष असं आहे, 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून 2022 मध्ये जी काही आश्वासनं मोदी सरकार किंवा भाजप देते आहे ती आम्ही पूर्ण करू अशी कटिबद्धता आज भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केलेली आहे. राष्ट्रवाद, राष्ट्रीय हित, राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांवर आम्ही तडजोड करणार नाही असं भाजपनं स्पष्ट केलेलं आहे. भाजपचा जाहीरनामा तसंच अन्य महत्त्वाच्या 3 बातम्या त्याकडे वळूया. जशी आपली पहिली बातमी आहे, भाजपचा जाहीरनामा अर्थात भाजपचं संकल्प पत्र आज जाहीर करण्यात आलंय. त्यामधून त्रिसूत्री देण्यात आलेली आहे, ती म्हणजे राष्ट्रवाद, अंत्योदय आणि सुशासन. तसंच जय जवान जय किसान हा नारा सुद्धा जाहीरनाम्यातून भाजपनं दिलेला आहे. राष्ट्रवाद, राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रहित, दहशतवाद विरोधातला लढा या मुद्द्यांवर लक्ष देताना किंवा या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करताना भाजपनं संपूर्ण जाहीरनामा त्या पद्धतीनंच रचलेला आहे. सामान्य मतदारांचा विचार करून ज्या सध्याच्या ऑनगोईंग योजना आहेत त्या पुढं कशा नेता येईल हे सांगण्याचा प्रयत्न या जाहीरनाम्यातून झालेला आहे. पण जर का ठळकपणे सांगायचं झालं तर शेतकऱ्यांना जी सरसकट वर्षाकाठी 6,000 रुपये देण्याची योजना आहे ती जास्तीत जास्त सर्वव्यापी कशी करता येईल याकडं विशेष लक्ष देण्यात येणार आहे. तसंच कृषी क्षेत्रात 25 लाख कोटींची गुंतवणूक करण्याचं आश्वासन हे भाजपनं दिलेलं आहे. 1 लाखाचं जे क्रेडिट कार्ड आहे, किसान क्रेडिट कार्ड, त्यावर शेतकऱ्यांना 5 वर्षांसाठी 0 व्याजदरानं कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल अशी एक महत्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. या संकल्प चित्राविषयी आपण सविस्तर बोलणारच आहोत. आपली दुसरी बातमी ही खूप महत्वाची आहे, ती यासाठी की राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे अखेर भाजपमध्ये लवकरच जाऊ शकतात अशी बातमी आहे. त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील हा भाजपचा अहमदनगरचा उमेदवार आहे. त्याच्या प्रचारात स्वतःला संपूर्णपणे झोकून देण्यासाठी नाईलाजानं राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागतोय. तसा तो प्रवेश लवकरच करतील असे संकेत मिळत आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीनं राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वागण्याची, ते ज्या छुप्या पद्धतीनं भाजपचा प्रचार करतायत, नगरमध्ये मुलाचा प्रचार करतायत, त्याविषयीची तक्रार राष्ट्रवादीचे नेते पुण्याचे अंकुश काकडे यांनी प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना पत्र लिहून तक्रार केलेली आहे. त्या तक्रारीमध्ये त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांविषयी काहीतरी तुम्ही मार्ग काढा अशी विचारणा केलेली आहे. तसंच काँग्रेसचे दुसरे नाराज नेते आमदार अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादमधून उमेदवारी अर्ज भरला होता, अखेर तो त्यांनी मागे घेतलेला आहे. आणि ते असं म्हणतायत की काँग्रेस विरोधी पण सेक्युलर मतांचं विभाजन होणार नाही अशा मत उमेदवाराला ते पाठिंबा देणार आहेत. इम्तियाज जलील असतील जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील त्यांना किंवा अन्य कोण्या उमेदवाराला आपण पाठिंबा देणार आहोत, पण सध्या त्यांनी कुठलंही नाव जाहीर केलं नाही. तुर्तास त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मात्र मागे घेतलेला आहे. आपली तिसरी बातमी खूप महत्वाची आहे. या निवडणुकीमध्ये ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅट मशीन सुद्धा वापरली जाणार आहे. व्हीव्हीपॅट मशीनमध्ये एखाद्या मतदारानं मतदान केल्यानंतर 7 सेकंदाच्या आत त्याला त्यानं मतदान कोणाला दिलं किंवा त्याचं मतदान कोणत्या चिन्हाला झालं याची पावती त्याला मिळणार आहे. म्हणजे कशी, तर त्याला ते दिसणार आहे की त्यांनी खरंच ज्या चिन्हाचं बटन दाबलेलं आहे त्या चिन्हावरच त्याचं मत पडलंय किंवा नाही
आणि यासाठी 7 सेकंद 7 सेकंद इतका वेळ लागणार आहे. तसंच कडाक्याचा उन्हाळा आहे, हा सर्व विचार करता केंद्रीय निवडणूक आयोगानं मतदानाची वेळ ही 1.5 तासानं वाढवलेली आहे. म्हणजे सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान हे संबंध देशात सुरू राहणार आहे. जे संवेदनशील नक्षलग्रस्त किंवा दुर्गम भागातले जे मतदान केंद्र आहेत तिथे वेळेत थोडा फेरफार होऊ शकतो, जो नेहमीच होत असतो. पण युजली सार्वत्रिकरित्या सर्वत्र देशात मतदानाची वेळ 1.5 तासानं वाढवण्यात आलेली आहे. ती सकाळी सात ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात आलेली आहे. 1.5 तासानं हा अवधी मतदानाचा वाढवण्यात आला आहे. अशा ह्या 3 बातम्या आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण म्हाडा हा जो चर्चेतला मतदारसंघ आहे त्याचा आढावा घेणार आहोत, त्यावर चर्चा करणार आहोत. आता बातम्या बघूया सविस्तरपणे. पहिली बातमी आपली आहे ती, जसं मी आधी सांगितलं की भाजपचं संकल्प पत्र अर्थात जाहीरनामा हा प्रसिद्ध झालेला आहे. त्यामध्ये भाजपनं एक त्रिसूत्री दिलेली आहे. ती त्रिसूत्री भाजपच्या प्रचारात सुद्धा दिसते आहे. ती म्हणजे राष्ट्रवाद, अंत्योदय आणि सुशासन यावरच भाजपचा भर आहे. तसंच जय जवान जय किसान हा नारा भाजपनं या संकल्प पत्रातून दिलेला आहे. एकूणच शेतकऱ्यांवरती फोकस केलेला आहे, राष्ट्रीय सुरक्षेवरती फोकस केलेला आहे. त्याचबरोबर दहशतवादाच्या विरोधात कुठलीही तडजोड केली जाणार नाही हे सुद्धा सांगण्याचा हा प्रयत्न आहे. याशिवाय सध्याच्या ज्या ऑनगोईंग योजना आहेत त्यांनाच पुढे नेणारी जी आश्वासनं आहेत ती भाजपनं या संकल्पचित्रात दिलेली आहे. आपण एकीकडं या आश्वासनांचा पाढा बघणार आहोत पडद्यावर आणि दुसरीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय म्हणतायत ते आधी बघणार आहोत. आधी बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्पचित्र प्रसिद्ध केल्यानंतर ते काय म्हणाले. 3 प्रमुख बातों का उल्लेख किया गया है और उसी के आसपास हमारा पूरा ये डॉक्यूमेंट तैयार हुआ है. राष्ट्रवाद ये हमारी प्रेरणा है, अंत्योदय ये हमारा दर्शन है और सुशासन ये हमारा मंत्र है. इस पूरी रचना जो है उसमें एक आमतौर पर ये मैनिफेस्टो 2024 के लिए है. 21वीं सदी एशिया की सदी है तो भारत उसको लीड करें या न करें, करना चाहिए कि नहीं कर चाहिए, कर सकते हैं या नहीं कर सकते हैं, हमारा संकल्प पत्र है. हम संकल्प के साथ चलते हैं कि जब हिंदुस्तान की आजादी के 100 साल होंगे 2047, आजादी के 100 साल हो तब देश डेवलपिंग कंट्री से डेवलप कंट्री की ऊंचाई को कैसे पार करे. 2019-24 के मजबूत फाउंडेशन के आधार पर ही 2047 आजादी के 100 साल देश और वो हिंदुस्तान के हर नागरिक का सपना बने, एक मास मूवमेंट बने. हमें देश को वहां ले जाना है और एक बार ये हम मिजाज पैदा कर देते हैं. हमने घोषणा पत्र में, संकल्प पत्र में इस बात का इशारा किया है. हम जब इस मैनिफेस्टो को लेकर के आए हैं तो साफ है हमारे मन में, वन मिशन वन डायरेक्शन. हम देश को समृद्ध बनाने के लिए, सामान्य मानवीय के सशक्तिकरण को लेकर के, जन भागीदारी को बढ़ाते हुए, लोकतांत्रिक मूल्यों को महात्म्य देते हुए, और सरकार की सबसे बड़ी कसौटी ये नहीं होती है कि आपने क्या किया, सरकार की सबसे बड़ी कसौटी है लास्ट माइल डिलीवरी की. और इसलिए वन मिशन वन डायरेक्शन लेकर के हम आगे बढ़ना का हमारा निर्धारित मंत्र है. हम आने वाले दिनों में जल शक्ति एक अलग मंत्रालय बनाएंगे, नदियों का ऑप्टिमम यूटिलाइजेशन पानी का कैसे हो, कोई
हैंडपंप लगाए और चुनाव जीत जाते थे, वो एक जमाना था। लेकिन अब माताओं बहनों को पानी की दिक्कत से मुक्त करके नल से जल कैसे पहुंचाए, इस पर हम काम करना चाहते हैं। हम पानी के संबंध में एक स्पेशल टास्क फोर्स, एक मिशन मोड में रचना करके उसका हम एक बहुत बड़ा बल देकर के काम करना चाहते हैं। आपण या संकल्प चित्रामधली जी आश्वासनं भाजपनं दिलेली आहेत त्यावरती एक नजर टाकूया। जसं मी आधी सांगितलं की राष्ट्रवाद, अंत्योदय आणि सुशासनाची त्रिसूत्री या संकल्प पत्रातून देण्यात आली आहे। तसंच जय जवान जय किसान हा नारा भाजपनं दिलेला आहे। याशिवाय जम्मू काश्मीर संदर्भातलं जे कलम 370 आहे ते रद्द करणार आणि कलम 35A हे आम्ही अवैध ठरवणार। 35A नुसार जम्मू काश्मीर मधली जी मालमत्ता आहे ती तिथल्याच लोकांसाठी असते, तर ती जे निर्वासित म्हणून इतरत्र देशात गेलेले आहेत त्यांच्यासाठी ती खुली करणार। ईशान्येकडच्या राज्यावर घुसखोरी रोखण्यासाठी कुंपण उभारणार। नक्षल सुरक्षा दलाचं जे जलद गतीनं अद्यावतीकरण आहे ते करायचं आहे। सुरक्षा दलाला कारवाईसाठी पूर्ण मोकळीक, फ्री हँड देणार असं संकल्पचित्रात भाजप म्हणत आहे। त्याचबरोबर दहशतवादाच्या विरोधात कुठलीही तडजोड केली जाणार नाही असंही भाजपनं आश्वासन दिलेलं आहे। कटिबद्धता जी आहे दहशतवाद विरोधातल्या लढ्यासंदर्भातली ती व्यक्त केलेली आहे। राष्ट्रवादासाठी कटिबद्ध आहोत असं म्हणण्यात आलेलं आहे। आता भाजपला अभिप्रेत असणारा राष्ट्रवाद कोणता आणि सर्वसामान्यांचा, इतर लोकांचा राष्ट्रवाद कोणता यावरती चर्चा नेहमीच होत आलेली आहे। नागरिक संशोधन विधेयक मंजूर करणार याचा पुनरुच्चार आजही करण्यात आलेला आहे। तसंच राम मंदिरासाठी सर्व पर्यायांचा आम्ही विचार करू, सर्व पर्याय खुले आहेत असं सांगण्यात आलेलं आहे। राम मंदिर बांधणं यासाठी सर्वोच्च प्राधान्य असेल असं सांगण्यात आलेलं आहे। 2022 पर्यंत जेव्हा स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत सर्व आश्वासनांची पूर्तता करू असं म्हटलेलं आहे। शेतकऱ्यांना वर्षाला सरसकट 6,000 रुपये मदत आणि 60 वर्ष वयाची पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना पेन्शन दिलं जाईल असं सांगण्यात आलेलं आहे। कृषी क्षेत्रात 25,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे असं आश्वासन देण्यात आलंय। 1,00,000 पर्यंतचं जे क्रेडिट कार्ड आहे, 1,00,000 जे क्रेडिट कार्ड आहे त्यावर शेतकऱ्यांना 5 वर्षांसाठी 0% व्याज दरानं कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे। छोट्या दुकानदारांनाही वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलंय। सर्वांना पिण्याचं पाणी, नळ जोडणी आणि LPG कनेक्शन हे देणार आहोत याचा पुन्हा एकदा या संकल्प पत्रातून पुनरुच्चार करण्यात आलेला आहे। 2022 पर्यंत सर्व रेल्वे लाईन्स ह्या ब्रॉडगेजच्या आणि इलेक्ट्रिक करण्यात येणार आहे, म्हणजे त्यांचं विद्युतीकरण करण्यात येणार आहे। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 1 विंडो क्लिअरन्स म्हणजे 1 खिडकी योजना, ही योजना हे कलम याही वर्षी आश्वासनात आलेलं आहे। 5 किलोमीटरच्या अंतरात बँकेची 1 किमान शाखा असेल असं सांगण्यात आलेलं आहे। 75 नवी मेडिकल कॉलेजेस उघडली जातील असं सांगण्यात आलेलं आहे। इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये वाढ करण्याबरोबरच ज्या इंजिनिअरिंगच्या जागा आहेत त्या वाढवल्या जाणार आहेत। 50 शहरांमध्ये मेट्रोचं जाळं हे उभारलं जाईल असंही सांगण्यात आलंय। आणखी 50 दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या 10% घटवू असं आश्वासन देण्यात आलंय। 2024 पर्यंत पायाभूत सोयी सुविधांमध्ये म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 100,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल असं आश्वासन देण्यात आलंय। 2022 पर्यंत सर्वांना पक्की घरं दिली जातील, कोणाहीकडं कच्चं घर असणार नाही असं आश्वासन हे भाजपनं आपल्या संकल्प पत्रामध्ये दिलेलं आहे। यावरती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग काय म्हणतात बघा।
राम मंदिर का जहां तक प्रश्न है, पिछले चुनावी घोषणा पत्र में भी हम लोगों ने जो संकल्प किया था उसी संकल्प को हम दोहराते हैं। सभी संभावनाओं को तलाश करेंगे और हमारा यह प्रयत्न होगा कि जल्दी से जल्दी सौहार्दपूर्ण वातावरण में भव्य राम मंदिर का निर्माण हो जाए। मैं यहां पर जो देश का सबसे बड़ा प्रोड्यूसर और सबसे बड़ा कंज्यूमर है फार्मर, उसके बारे में कहना चाहूंगा। हमारे प्रधानमंत्री जी ने शासन की बागडोर संभालते ही कहा था कि हम 2022 आते आते किसानों की आमदनी दोगुना करेंगे। यह हम फिर से अपने उसी संकल्प को दोहरा रहे हैं और उस दिशा में हम 5 वर्षों में तेजी से आगे बढ़े हैं। आपण एक ब्रेक घेणार आहोत, ब्रेक नंतर आपण आपल्या दुसऱ्या बातमीकडे वळणार आहोत, पुन्हा भेटूया ब्रेक नंतर। ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत। आपण वळूया दुसऱ्या बातमीकडे। आपली दुसरी बातमी जी आहे ती म्हणजे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे अखेर भाजपमध्ये जात आहेत अशी खात्रीलायक माहिती मिळते आहे। या आठवड्यात कधीही ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी सूत्रांची माहिती आहे। झालंही कारण तसंच आहे, कारण सुजय विखे पाटील जे नगरमधले भाजपचे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार खुल्या पद्धतीनं करण्यात यावा किंवा तशी करण्याची मोकळी स्वतःला मिळावी यासाठी राधाकृष्ण विखे पाटील हे अखेर भाजपमध्ये जातील असं कळत आहे। आणि दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे तक्रार केलेली आहे। तसं तक्रारपत्र पुण्याचे स्थानिक नेते राष्ट्रवादीचे अंकुश काकडे यांनी अशोक चव्हाण यांना लिहिलं आहे। त्यात त्यांनी असंच म्हटलेलं आहे की तुमचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या मुलाचा जो भाजपचा नगरमधला उमेदवार आहे आणि भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस तिथं लढत असल्यामुळं जी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसबरोबर महाआघाडीचा भाग आहे त्याच्यासाठी प्रचार न करता मुलाचा छुप्या पद्धतीनं म्हणजेच भाजपचा प्रचार करतायत अशावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी। आता मित्रपक्षानं म्हणजे राष्ट्रवादीनं काँग्रेसकडं हा आग्रह धरल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांकडं सुद्धा पर्याय काय आहे? पर्याय हाच आहे की एकदाचा काँग्रेसला रामराम करून भाजपची कास धरून भाजपमध्ये जाऊन जर का मुलगा सुजय विखे पाटील याचा प्रचार करता आला तर तो करावा, कारण छुप्या पद्धतीनं प्रचार करण्यापेक्षा उघडपणे तो केला तर तो फळेल असं राधाकृष्ण विखे पाटील यांनाही वाटतंय असं आपल्याला खात्रीलायक कळतंय। आणि म्हणूनच या आठवड्यात कधीही ते भाजपमध्ये प्रवेश करतील असं मानलं जात आहे। आपली तिसरी बातमी महत्त्वाची आहे, आपली तिसरी बातमी आहे ती म्हणजे व्हीव्हीपॅट मशीनचा अवलंब हा ईव्हीएम बरोबर मतदानाच्या वेळी केला जाणार आहे। म्हणजे काय तर एखाद्या मतदारानं ईव्हीएममधून मतदान केल्यानंतर त्याचं मत नेमकं त्याला जिथं करायचं होतं तिथंच पडलं आहे की नाही हे त्याला कळणार आहे। म्हणजे एक व्हीव्हीपॅटमधनं एक स्लिप म्हणजे कागद बाहेर येणार आहे, त्यात तो 7 सेकंदाच्या आत बघू शकणार आहे की त्याचं मतदान नेमकं कोणत्या चिन्हाला झालेलं आहे। ती बघण्याची जी सोय आहे ती आता किमान 50% मशीन्सवर उपलब्ध असणार आहे। पारदर्शकता आणण्याचा हा हेतू निवडणूक आयोगाचा आहे आणि म्हणूनच यासाठी अवधी लागणार आहे। या कारणामुळं मतदानाची वेळ ही 1.5 तासानं वाढवण्यात आलेली आहे। आता मतदान सकाळी 7 सुरू झाल्यानंतर संध्याकाळी 6 सुरू राहणार आहे। त्याचबरोबर जिथं संवेदनशील मतदारसंघ आहेत तिथे वेळेत कमी जास्त होईल, काही ठिकाणी वेळ कमी केला जाईल नक्षलग्रस्त भागामध्ये जिथं नेहमीच केला जातो, काही ठिकाणी वेळ जास्त केला जाईल वाढवला जाईल। अशा पद्धतीनं उन्हाळ्याच्या काळामध्ये मतदानाची वेळ जर का वाढली तरी फार अंधार हा होत नाही, हा त्यामागे एक हेतू आहे। आणि दुसरी म्हणजे उन्हाळ्याच्या झळा इतक्या आहेत, उन्हाच्या झळा इतका बसणार आहेत, त्यामुळं सुद्धा लोकांना मतदारांना एक रिलीफ मिळावा म्हणून ही मतदानाची वेळ वाढवण्यामागं लॉजिक सांगितलं जात आहे। पण एक चांगला निर्णय आहे, त्याचं सर्वांकडनं स्वागत होत आहे। आता आपण वळूया सविस्तर चर्चेकडं। आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत, आपल्यासोबत बळीराजा या संघटनेचे नेते संजय पाटील आहेत ज्यांनी माडामध्ये राष्ट्रवादीला पाठिंबा दिलेला आहे। संजय पाटील यांचा माझा परिचय झाला होता जेव्हा शेतकरी संपावरती गेले होते
तेव्हा ते सुद्धा मुख्यमंत्र्याला जाणाऱ्या डेलिगेशनचा एक भाग होते, पण सरकारनं बळजबरी केली, त्यांना पुण्याच्या वाटेतच मध्ये अडवून धरलं आणि तेव्हा ते महाराष्ट्राला परिचयाचे झाले. ते संजय पाटील आपल्यासोबत आहेत, त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर आहेत. याशिवाय आपल्यासोबत भाजपचे नाही सॉरी काँग्रेसचे स्थानिक नेते पुण्याचे गोपाळ तिवारी आहेत, तसंच आपल्यासोबत पत्रकार उमेश घोंगडे सुद्धा जोडले जाणार आहेत. मी सुरुवातीला विनायक आंबेकर यांच्याकडे जातो. विनायक आंबेकर, काँग्रेसनं असं म्हटलेलं आहे की बघा आमच्या जाहीरनाम्यावरती आम्ही लोकांचा फोटो वापरला की हा जाहीरनामा लोकांसाठी आहे, पण भाजपनं मात्र पुन्हा व्यक्ती दर्शन दिलेलं आहे, मोदींचाच फोटो वापरलेला आहे. हा जाहीरनामा नाही तर हा मोदीनामा आहे, अशी टीका काँग्रेसनं केली आहे. राष्ट्रवादीनं अशी टीका केलेली आहे की हा जुमलाच आहे, हा जुमल्यांचा फ्रेश असा सेट आहे, नवा संच आहे हा जुमल्यांचा, यात नवीन खरंच काही नाही असं महाआघाडीचं म्हणणं आहे. बेसिकली जो माणूस काम करतो किंवा ज्याच्या आत्मविश्वासाने हा जाहीरनामा तयार झालेला आहे, ज्यांच्या भरोश्यावर हा जाहीरनामा तयार झालेला आहे, त्यांचा फोटो टाकणं काही गैर आहे असं मला वाटत नाही. एक समर्थ नेतृत्व माननीय नरेंद्र मोदींच्या निमित्ताने भाजपला मिळालेलं आहे, देशाला मिळालेलं आहे, त्यामुळे त्यांचा फोटो टाकण्यामध्ये काही गैर आहे असं काही नाही. दुसरं महत्त्वाचं असं की का कोणी लोक जुमले म्हणतात आणि परत तेच म्हणतात की नवीन असं काही नाही. आता ज्या योजना भाजप शासनाने गेल्या 5 वर्षामध्ये राबवल्या त्या योजनांचं पुढे काय होईल, कारण 2014 जाहीरनाम्यामध्ये सुद्धा 2022 सर्वांना घर दिलं जाईल, पक्कं घर दिलं जाईल असं आश्वासन दिलं होतं. आता त्यातलं बरंचसं काम झालंय, 2 कोटी घरं देऊन झाली आणि 2022 कोणीही घराव्यतिरिक्त राहणार नाही, सर्वांना घर मिळेल अशा प्रकारचं आश्वासन दिलंय. त्यामुळे जुमला म्हणणं एका बाजूनी आणि दुसऱ्या बाजूने असं म्हणणं की जुनीच आश्वासनं आहेत, नवीन काही नाही. भाजपने जी आश्वासनं दिली त्याच्याशी भाजप ठाम आहे. ज्याच्यामध्ये आपण उल्लेख केलात की वंचित विकास हा भाजपचा एक मोठा महत्वाचा अंग आहे आणि दलित समाजाला, पिछड्याउया समाजाला, गरीब वर्गाला आपण त्याच्यामध्ये पहिल्यांदा जनधन अकाउंट काढली, त्याच्यानंतर त्यांना गॅस दिला, त्यानंतर त्यांना वीज पुरवठा केला, त्याच्यानंतर त्यांना घरं दिली, अशा टप्प्याटप्प्याने भाजपचा विकास चालू आहे. माननीय मोदीजी जसं म्हटले की ज्या गरजा होत्या त्या गरजा आता बऱ्यापैकी भागलेल्या आहेत, त्यातली जी राहिलेली गरज आहे की प्रत्येक घरात नळानी पाणी पुरवठा ही या जाहीरनाम्यामध्ये आलेली आहे. आणि आता ज्या ॲस्पिरेशन्स आहेत, ॲस्पिरेशनल यूथ जो आहे त्यांच्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये बरीचशी काही आश्वासनं दिलेली आहेत आणि ती नक्कीच पुढच्या काळामध्ये पूर्ण करण्यात येतील. ठीक आहे, आपल्यासोबत बळीराजा संघटनेचे संजय पाटील सुद्धा आहेत. संजय पाटील, 1 लाखापर्यंतचं जे किसान क्रेडिट कार्ड आहे त्यावर शेतकऱ्यांना 5 वर्षांसाठी 0% व्याज दरानं कर्ज दिलं जाईल अशी एक घोषणा आहे. ही जी घोषणा आहे ती जर का प्रत्यक्षात आली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही, कारण या आधीच म्हणजे जाहीरनाम्यात तर आहेच पण आधी सुद्धा घोषणा केली होती की जे गरीब शेतकरी आहेत त्यांना वर्षाला सरसकट 6,000 रुपयांची मदत, आणि आता जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे भाजपनं की 60 वर्षाच्या शेतकऱ्याला आम्ही पेन्शन योजना सुद्धा लागू करू. ह्या तिन्ही योजना जर का बघितल्या शेतकऱ्यांसाठी तर ह्या चांगल्या नाही आहेत. आशिषजी, या 3 योजना सरकारनं आज जाहीर केलेल्या आहेत त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये, परंतु शेतकऱ्यांचा जो मूळ प्रश्न आहे की MSP म्हणजे हमी भावापेक्षा 1.5 पट त्याला त्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे तरच शेतकरी हा जगू शकतो, अन्यथा शेतकरी हा तर जगू शकत नाही, हा त्याचा मूळ प्रश्न आहे. 2014 निवडणुकीमध्ये भाजपच्या या पक्षानं आमच्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की हमी भावापेक्षा आम्ही 1.5 पट तुम्हाला भाव देऊ, परंतु त्यांनी त्याच्यानंतर 2015 सुप्रीम कोर्टामध्ये अॅफिडेव्हिट केलं की अॅफिडेव्हिट त्यांनी हे आम्ही असं करू शकत नाही, हे आम्हाला करता येणार नाही असं राधाकृष्णांनी ते कोण त्यांचं नाव पण आणखी शेतकऱ्यांना माहीत नाही ते कृषीमंत्र्यांनी अॅफिडेव्हिट दिलं. त्याच्यानंतर त्यांनी 2016 शेतकऱ्यांना सांगितलं आम्हाला की तुम्ही मध्य प्रदेशमध्ये जी
योजना आहे भावांतराची, ती भावांतराची योजना आम्ही संपूर्ण देशभर राबवू, तेही त्यांनी केलं नाही. म्हणजे शेतकऱ्यांचा जो मूळ प्रश्न आहे त्याच्यामुळे आत्महत्या होतात. शेतकरी हा आज इतका अडचणीत आलेला आहे की त्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही, त्याचं मार्केटिंग होत नाही, त्याला वीज मिळत नाही, त्याला वेळेवर त्याच्या शेतामध्ये पाणी नाही, अशा सगळ्या समस्या एका बाजूला असताना कुठंतरी त्याला 6,000 रुपये देतो, कुठं तुम्हाला 1 लाखापर्यंत क्रेडिट कार्ड देतो बिनव्याजी. आज बँकेत गेलं तर शेतकऱ्याला ह्या राष्ट्रीयकृत बँका उभा सुद्धा करत नाहीत. आज सहकारी बँका या भाजपच्या आणि या युतीच्या सरकारनं सगळ्या मोडकळीस आणलेल्या आहेत, पूर्ण सहकार मोडकळीला आणलेला आहे. आज सहकारी बँका बंद आहेत, सोसायट्या बंद आहेत, मग तुम्ही 1 लाखाचं क्रेडिट कार्ड कसं देणार त्याला क्रेडिट? त्याला बँकाच जर शेतकऱ्याला दारामध्ये उभा करत नाहीत तर शेतकऱ्यांना त्याचा लाभच होणार नाही. आणि 6,000 तर त्यांनी जरी जाहीर केलेलं असलं तर ती फार तुटपुंजी मदत आहे. आणि पेन्शनचा भाग गेल्या वेळेला तुम्ही सुद्धा पेन्शन देतो म्हटला होता, 5 वर्षामध्ये काय तुम्हाला कुणी अडवलं पेन्शन द्यायला 60 वर्षाच्या वरच्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना? तुम्ही दिली नाही. आणि पुन्हा तीच घोषणा या पुढच्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांना सांगता. ह्या सगळ्या गोष्टी ह्या शेतकऱ्यांना फसवापशवीच्या आहेत. या जाहीरनामा म्हणजे याच्याकडे शेतकरी डुंकून सुद्धा पाहणार नाही, कारण गेल्या 14 जे शेतकऱ्यांना यांनी आश्वासनं दिली होती ते त्याच्यापैकी एकही आश्वासन या भाजपच्या सरकारनं पाळलेलं नाही. मग ते केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, ठीक आहे, राज्य सरकारनं सुद्धा जी कर्जमाफी करण्यात केली, तुम्हाला माहित आहे आपण त्याच्यासाठी फार मोठा संघर्ष केला. ठीक आहे, ठीक आहे. आपल्यासोबत गोपाळ तिवारी सुद्धा आहेत, काँग्रेसचे पुण्याचे स्थानिक नेते आहेत. गोपाळ तिवारी, हा जो संकल्प पत्र किंवा जाहीरनामा आहे याकडे बघून असं वाटत नाही की राष्ट्रवाद, राष्ट्रीय हित, राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद विरोधातला लढा, त्याच गोष्टी ज्या प्रचार नीतीमध्ये भाजपच्या आलेल्या आहेत त्याच्या पलीकडे जाऊन भाजपनं विचार केलाय? जो विचार काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून दिसला त्याचं अनेक स्तरावरती स्वागत झालं, पण या जाहीरनाम्यातून अशी ठळक बाबी अशा दिसत नाहीत की ज्या उचलून धराव्यात आणि लोकांनी म्हणावं की यस हा आहे जाहीरनामा, असं दिसत नाहीये. आशिषजी अगदी बरोबर आहे. ह्या जाहीरनाम्यामधनं ह्या सरकारची नीती आणि नियत आणि कार्यक्षमता स्पष्ट होतीये. जर ह्या भारत देशातील सुज्ञ नागरिक ते त्या ठिकाणी जाणल्याशिवाय राहणार नाहीत असा माझा ठाम विश्वास आहे. ज्या 5 वर्षात पूर्वीच्या ज्या योजना जाहीरनाम्यामध्ये ज्यांनी आश्वासनं दिली त्याचा कुठेही लवलेश नाही, उल्लेख नाही, त्याचं काय केलं पुढे त्याबाबतचा जबाबदारीची जाणीव नाही. आणि याच्या पुढे ह्यांनी वारेमाप त्या ठिकाणी आश्वासनं दिली आहे. एखादा एक छोटं आपण उदाहरण जर घेतलं, जेव्हा आपण वधू परीक्षेला जातो तेव्हा त्या वधूची परीक्षा घेताना आपल्याला कळतं की ही वधू कशा पद्धतीने काय घर सांभाळू शकेल. आणि ह्यांचा सगळा जर भर बघितला तर हा संपूर्ण त्या ठिकाणी इन्शुरन्सवर आहे. शेतीला इन्शुरन्स, लोकांना इन्शुरन्स, आरोग्याला इन्शुरन्स. म्हणजे एखादी वधू घरात सून म्हणून आली की तिने स्वतःच्या कष्टाच्या नवऱ्याच्या सासऱ्याच्या पैशातनं घर सांभाळायचं, छोटे छोटे काटकसर करून स्वयंपाक करायचा, पण ही सून मात्र सगळं आयत मागवणार, हॉटेलातनं मागवणार, खाळून घालणार आणि त्याच्या पद्धतीने असं ते उधळण करणार, हे असं एकंदर चित्र आहे या संपूर्ण याचं असं मला वाटतं. कारण ज्या योजनांचं त्यांनी सांगितलंय की काळा पैसा असणार त्याच्याबाबत काही झालं नाही, रोजगाराच्या बाबतीत काही झालं नाही, स्वच्छता मिशन, आता स्वच्छता मिशन मध्ये हे अजून काही त्या ठिकाणी निधी करतायत. 5 वर्षात आपण जर बघितलं असेल तर गांधीजींचा चष्मा आणि महात्मा गांधींना स्वच्छताचे दूत हे ठरवण्याचा ह्यांचा जास्त प्रयत्न होतो. म्हणजे ह्याच्यापेक्षा संत गाडगे महाराज मिशन महाराष्ट्रात आर.आर. पाटलांनी जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने या महाराष्ट्रात स्वच्छता अभियान कसं असावं हा देशाला आदर्श घालून दिला होता. आणि या उलट हे फक्त स्वच्छताचा टॅक्स गेले 5 वर्ष उकळतायत, पण कुठलाही एक आदर्श शहर एक स्वच्छतेच्या बाबतीत त्यांनी त्या ठिकाणी आदर्श उदाहरण घालून दिलेलं नाही. याच्या नंतर ज्या आरोग्य या ठिकाणी आयुष्यमान योजना आहे, मला सांगा असं वाटतं की आयुष्यमान योजना 5 लाख मिळणार आहे, परंतु 2-व्हीलर ज्याच्याकडे असेल त्याला आयुष्यमान योजनेचे लाभ नाही. म्हणजे
गरीबातला गरीब, सामान्यातल्या सामान्य माणूस जर नोकरी अगदी तो रंगारी असेल, पेंटर असेल, तरी तो टू व्हीलर घेतो, आणि त्याला जर त्याच्या आयुष्यमान योजनेपासून वंचित राहत असेल तर किती ह्या योजनेचे लाभ मिळाला. आणि हे सरकार फक्त असे पैसे घेणार आणि इन्शुरन्सला भरणार, खासगी उद्योगपतींच्या इन्शुरन्स कंपन्या मोठ्या करणार आणि आपली जबाबदारी झटकणार. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. होर्डिंग हाच प्रश्न आहे जो आता तुम्हाला विचारला जाईल. एकीकडे न्याय योजना आणलेली आहे, किमान उत्पन्नाची हमी देणारी योजना काँग्रेसनं आणलेली आहे, काँग्रेसनं त्यांच्या जाहीरनाम्यात रोजगार निर्मितीवरती भर दिलेला आहे, पण भाजपच्या संकल्पपत्रामध्ये रोजगार निर्मितीवरती भर दिसत नाही. किमान उत्पन्न योजनेसारखी एखादी अशी योजना दिसत नाही की जी सर्वसामान्यांच्या कामी येईल. फक्त एवढंच सांगण्यात आलेलं आहे की दारिद्र्य रेषेखालील लोकांची जी संख्या आहे ती आम्ही 10% घटवू. त्यामुळं नॅरेटिव्ह सेट करतं भाजपनंच हे काँग्रेसला शिकवलेलं आहे. जाहीरनाम्याचं नॅरेटिव्ह सेट करताना भाजप मागं पडतंय असं वाटत नाही? बिलकुल वाटत नाही, कारण कुठलीही खोटी आश्वासनं देण्याची भाजपची संस्कृती नाही. आता ज्यांनी जी न्याय योजनेचा तुम्ही उल्लेख करताय त्या न्याय योजनेशी बेसिक भाजपची फारकत आहे, कारण भाजपचा जो विश्वास आहे तो सबलीकरणावरती, एम्पावरमेंटवरती आहे, आणि काँग्रेसचा विश्वास जो आहे तो अबलीकरणावरती आहे. लोकांना बांधून ठेवायचं, त्यांना तुकडे टाकायचे आणि आपले बांधील बनून त्यांना कायम त्यांची मतं घेत राहायची. हाच प्रकार त्यांनी 2014 आधी केला होता आणि तो ते 2019 नंतर करू पाहतात. लोक याला अजिबात भूलणार नाहीत, कारण एम्पॉवरमेंट मधून जो विकास होतो तो शाश्वत विकास असतो. 1970 गरिबी हटवची घोषणा केलेल्या काँग्रेसनी किती गरिबी हटवली हा लोकांच्या डोळ्यासमोर त्याचं उदाहरण आहे. त्यामुळे त्यांनी न्याय काय, अन्याय काय कुठलंही नाव दिलं तरी त्याच्यामधून निष्पन्न काही होणार नाही हे लोकांना स्पष्ट माहिती आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत, ब्रेक नंतर ग्राउंड झिरो या सदरामध्ये माळा हा जो चर्चेतला मतदारसंघ आहे त्यावर आपण चर्चा करणार आहोत. माढा मतदारसंघाचा आढावा सुद्धा घेणार आहोत. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. माढा जो लोकसभा मतदारसंघ आहे ज्याची पुनर्रचना 2008 झाली, 2009 निवडणुकीत शरद पवार हे निवडून आले होते तेव्हा त्यांनी सध्याचे राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा पराभव केला होता. तेव्हा महादेव जानकरसुद्धा माढातनं लढले होते आणि ते तिसऱ्या नंबरवर फेकले गेले होते. त्यानंतर 2014 निवडणूक झाली, शरद पवारांनी हा मतदारसंघ विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी सोडला आणि राष्ट्रवादीनं तेव्हा भाजपचा पराभव केला. पण तेव्हा भाजपची ही जी जागा आहे ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भाजपनं सोडल्यामुळं स्वाभिमानी शेतकरीचे उमेदवार म्हणून सदाभाऊ खोत हे शरद पवारांच्या विरोधात उभे होते. शरद पवार तेव्हा 2014 लोकसभेवर माढ्यातून निवडून गेले. त्यानंतर 2009 आणि 2014 विजयसिंह मोहिते पाटील यांनी सदाभाऊ खोत यांचा पराभव केला. आता माढामध्ये दोन्ही उमेदवार नवीन आहेत. राष्ट्रवादीचे संजय मामा शिंदे विरुद्ध भाजपचे रणजित नाईक निंबाळकर असा हा सामना आहे. तो कसा आहे नेमका बघा. आधी शरद पवार यांच्या उमेदवारीच्या चर्चेमुळे आणि नंतर मोहिते पाटलांच्या नाराजीनाम्यामुळे माढा मतदारसंघ गाजला, पण 2008 पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आल्यापासून हा मतदारसंघ चर्चेत आला. 2009 खुद्द शरद पवार माढ्यातून लोकसभेवर निवडून गेले. 2014 राष्ट्रवादीनं विजयसिंह मोहिते पाटील यांना माढ्याची उमेदवारी दिली. या चुरशीच्या लढतीत विजयसिंह मोहिते पाटलांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सदाभाऊ खोत यांचा 25,000 मतांच्या फरकानं पराभव केला होता. पुढे विधानसभा निवडणुकीत माढ्यातून बबन शिंदे, माळशिरसमधून हनुमंत डोळस आणि फलटणमधून दीपक चव्हाण हे राष्ट्रवादीचे 3 आमदार निवडून आले.
तर सांगोल्यातून शेकापचे गणपतराव देशमुख, माणमधून काँग्रेसचे जयकुमार गोरे आणि करमाळ्यातून शिवसेनेचे नारायण पाटील निवडून आले. गेल्या 4 वर्षांमध्ये माढा मतदारसंघातलं राजकारण बदललं. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील पुन्हा लोकसभेवर स्वतः न जाता मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याची बातमी राष्ट्रवादीमध्ये पिकल्यामुळं वेगवेगळ्या गटांमधली बंडाळी उफाळून आली. गटातटांमधल्या पक्षांतर्गत भांडणावर उतारा म्हणून खुद्द शरद पवार यांनाच माढ्यामधून उभं राहण्याचा आग्रह राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी केला. पण नंतर रणजितसिंह मोहिते पाटील भाजपाच्या गळाला लागल्यावर पवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि संजय मामा शिंदे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. तिकडे भाजपनं काँग्रेसमधून आयात केलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिलं. त्यामुळे माढा मतदारसंघात संजय मामा शिंदे विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणजेच राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा थेट सामना होतोय. एकीकडे राष्ट्रवादीची पक्ष संघटना आणि दुसरीकडे भाजपाच्या मंत्र्यांची रणनीती याचा कस लागणार आहे आणि म्हणूनच माढ्याच्या या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. नितीन शिंदे, जय महाराष्ट्र, माढा. माढ्यातल्या मतदारांचं काय म्हणणं आहे, त्यांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेतलंय आमचे स्थानिक प्रतिनिधी नितीन शिंदे यांनी. बघा, मी आता आलो आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या माढा मतदारसंघामध्ये. गेल्या वेळेच्या खासदारांकडून काय अपेक्षा होत्या, या वेळेच्या खासदारांकडून काय अपेक्षा आहेत, मग तो भाजपचा निवडून येऊ किंवा राष्ट्रवादीचा, हे आपण जाणून घेऊया. पहिले जे खासदार होते त्याच्या अपेक्षा किती जर ठेवल्या तर त्यांनी काहीच केलेलं नाही, फक्त गाजरं दाखवली. फक्त मतदारांपूर्वी फक्त मतदान जेव्हा असायचं तेव्हाच फक्त येतात, त्याच्यानंतर कोणी इकडे फिरकत नाही. अजिबात काय झालं काय नाही काहीच बघत नाहीत. पाण्याची पूर्तता, लाईटची पूर्तता, असं काही मागणी आहे ते योग्य होतच नाही त्यांना. कुठला जर आला मंत्री तंत्री कोण तर काही करू शकत नाही. सदाभाऊ खोतनं तर हे तर 3 वेळा सभा केली जुळे घेऊन, त्यांची जुळे पैशाने भरली, पण परत ती पुन्हा विचारायला आणि कुठेही यायला तयारच नाही. कुठला म्हणून विचारायला तयार नाही. गेल्या वेळेस सदाभाऊ खोत पडले, त्यांना तरी मंत्रीपद देऊन देखील ते आले नाहीत. ते नाही ते आले. आता नेत्याने निष्ठा नावाचा शब्दच घेऊन टाकलाय काय. कोणी कुठे बी चाललंय त्यामुळे आता जनतेनं यांच्या मागे अपेक्षा ठेवणं मूर्ख ठरते जनताच. एक तर इकडल्या उजनीच्या पाण्याचं व्यवस्थित नियोजन केलं जात नाही. माढ्यातून शरद पवार उभारले होते, त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील आले, ह्या दोन दिग्गज नेते या ठिकाणी उभारले होते. त्या काळामध्ये काय कामं अशी मोठी झालीत का? कामं काय आहे ती झालीत, ती मोठी काय. पवार साहेबांनी सुद्धा केली आहेत, मोहितेने सुद्धा काही केली असतील. या भाजप शिवसेना सरकारचं नियोजन शून्य आहे. गेल्या वर्षी 114% धरण भरलं असताना 4 पाळ्या मिळल्या आणि ह्या वर्षी बी 114% धरण भरलं, फक्त 2 पाळ्या मिळल्या. भाजप शिवसेना सरकार ही शेतकरी विरोधातलं सरकार आहे. गेल्या वेळेस पवार साहेब त्यावेळेस बी कामं भरपूर मतदारसंघात झालेले आहेत आणि विजयदादा राष्ट्रवादी जरी खासदार असले तरी पण काय वरची अडचण आली. केंद्रामध्ये सरकार भाजपचं असल्यामुळं विकास कामाला गती मिळालेली नाही, शेतीमालाला भाव नाही. MIDC चा प्रश्न बरेच दिवस गाजतो, तो सुशित बेरोजगारासाठी MIDC निर्मिती झाली पाहिजे. आप भविष्यातले मुद्दे आहेत हे येणाऱ्या आम्ही आता उद्या निवडून देणाऱ्या खासदारकडून राष्ट्रवादीच्या ते आम्ही मागणे आम्ही आले गाव लेवल आल्यावर मांडणारच आहे. राष्ट्रवादीचे खासदार आणि केंद्रात सरकार भाजपचं, यामुळे अडचणी, यामुळे अडचणी येते. त्यामुळं जे आपल्या सरकार वेगळं असल्यामुळे अडचण प्रचंड येते त्या खाली. आता सदाभाऊला एवढं इथं मतदान केलं, एवढं इथं वर्गणी दिली, पण सदाभाऊ सरकारमध्ये असताना एक दिवस सुद्धा रोपल्या गावासारख्या ठिकाणी येऊन गेलेले नाही. त्यांनी यायला पाहिजे. बघ काय संभाषण, मी आज सरकारमध्ये जरी निवडून आलो नसलो तर तुम्ही प्रचंड मला मतदान केलं होतं पाठीमागच्या वेळेस या गावानं. हो, लेड दिलं तर गावाने गेले त्यांना. त्यामुळं सरकारमध्ये असताना तुम्ही असून काम करता नसले तर काय काम करता. आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे काय कार्यकर्ते आहेत? फक्त भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि फक्त हे पक्षाचे नाव आहे ती, ह्यांचं खायचं दात एकच आहे, सगळे मिळून खाते ती. आमची 22 खासदारकडून एवढी अपेक्षा की आमचं जे तळ्याचं अपुरं काम राहिले त्या अष्टी तलावाचं चौकशी व्हावी. ह्याने आमच्या तळ्यात आज जर बघितलं तर अक्षरशः 1 मीटरसुद्धा पाणी नाही. ह्या पाण्याचा प्रश्न कोण जरी आलं तर त्यांनी मार्गी तळ्यातला पहिला लावला पाहिजे. नितीन शिंदे, जय महाराष्ट्र, रोपळे. ठीक आहे, आपण चर्चेला सुरुवात करतो. मी थेट जातोय संजय पाटील यांच्याकडं. बळीराजा संघटनेचे ते नेते आहेत, पण त्यांचा पाठिंबा हा राष्ट्रवादी काँग्रेसला आहे आणि संजय मामा शिंदे जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांच्या गटाचे ते एक नेते आहेत. संजय पाटील, प्रश्न असा आहे की राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली म्हणून संजय पाटील लढतायत, पण दुसरीकडं जो नाराज गट आहे मोहिते पाटलांचा गट तो विरोधात सक्रिय झालेला आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचं विशेष लक्ष
या माढा मतदारसंघाकडे आहे. आणि एकीकडे गिरीश महाजन असतील किंवा चंद्रकांतदादा पाटील असतील, यांचं जेव्हा एखाद्या ठिकाणी विशेष लक्ष जातं तिथं निकाल त्यांच्या बाजूने लागतो असं गेल्या काही निवडणुकांमध्ये आम्ही बघितलेलं आहे. तेव्हा इथंही चंद्रकांतदादा पाटील जी सांगलीत किमया त्यांनी साधली ती साधू शकतात. अशी जी चंद्रकांतदादा पाटील असतील, गिरीश महाजन असतील, यांचं जरी विशेष लक्ष या मतदारसंघावर असेल, परंतु सर्वसामान्य या मतदारसंघातला जो शेतकरी आहे आणि तरुण आहे या मतदारसंघातला, या शेतकऱ्यांचा आणि तरुणांचा भ्रमनिराश या मतदारसंघामध्ये या भाजपने केलेला आहे गेल्या 5 वर्षांमध्ये. आपण आता बघितलं असेल, आपला प्रतिनिधी त्या लोकांशी बोलत होता की सदाभाऊ खोतला या मतदारसंघातून प्रचंड असा प्रतिसाद त्यावेळेस मिळाला होता. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात फक्त काही 25,000 मतांनी सदाभाऊचा पराभव झाला, परंतु हा माणूस मंत्री झाल्यानंतर इकडे फिरकला सुद्धा नाही हे लोक सांगतात, ही वस्तुस्थिती आहे. याच्या उलट त्यांनी शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रश्नावरती विधानसभेमध्ये किंवा राज्य सरकारमध्ये शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका घेतली नाही. या सरकारनं शेतकऱ्यांना संप करावा लागला गेल्या दुष्काळामध्ये, दुष्काळ जून महिन्यामध्ये, आणि त्या संपामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या मागण्याला सुद्धा पाने पुसली त्या शेतकऱ्यांच्या तोंडाला. कर्जमाफी एवढी मोठी घोषणा 34,000 कोटींची केली, या कर्जमाफीचा अजून सुद्धा शेतकऱ्यांना लाभ झालेला नाही. सगळ्या घोषणा फसव्या आहेत. आज शेतकरी देशोधडीला लागलेला आहे, त्याचा अजिबात या भाजपच्या लोकांच्या आश्वासनावर अजिबात विश्वास राहिला नाही. चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन किंवा मोहिते पाटील यांनी काही जरी करायचं ठरवलं तरी या भागातला जो शेतकरी आहे आणि जो तरुण आहे, हा तरुण हा राष्ट्रवादीचा विजय केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कारण त्याची एवढी सशेवरपण झालेली आहे, एवढं त्याचं नुकसान झालेलं आहे की तो कदापिही सहन करू शकत नाही. याचबरोबर आशिषजी, शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान या नोटाबंदीच्या काळामध्ये झालेलं आहे. नोटाबंदीमध्ये शेतकऱ्यांचा जो शेतमाल आहे तो घरी पडून राहिला, त्याला कुठेही बाजारभाव मिळाला नाही, मार्केट बंद, निर्यात बंद आणि उलट आयात चालू. मग कांदा असेल, साखर असेल, दूध असेल. तुम्हाला असं म्हणायचं आहे का शेतकरी वर्गाची नाराजी या मतदारसंघामध्ये भाजपला भोवेल? बरोबर, हेच तुम्हाला म्हणायचं आहे. आपल्यासोबत विनायक आंबेकर आहेत. विनायक आंबेकर, हे बघा, हा शेतकरी बहुल मतदारसंघ आहे, हा काही शहरी मतदारसंघ नाहीये की जिथे शहरी मध्यम वर्गांची संख्या जास्त आहे. त्यामुळे हा जो शेतकरी बहुल मतदारसंघ आहे, इथे तुम्ही घराण्यांचा वारसदार पळवा की आणखीन दुसरीकडे नेऊन पोचवा, इथं जो सामना आहे तो थेट शेतकऱ्यांशी आहे. आणि शेतकरी वर्गामध्ये एक नाराजी आहे, ती आहे, ती आता वस्तुस्थिती झाली आहे, ती नाकारण्यातही फारसं काही आता तसं हशील नाही आहे, ती वस्तुस्थिती आहे. कसं बघताय असा एखादा मतदारसंघ जो होस्टाईल दिसतोय तरी सुद्धा तो अगदी जिकरीनं लढायचा आहे, म्हणून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना तुम्ही काँग्रेसमधून आयात केलेला आहे, त्यांना उमेदवारी दिलेली आहे. एवढा अट्टहास का की जो मतदारसंघ आपल्याला मिळू शकत नाही तो जिंकण्यासाठी कुठलीही सीमा गाठायची, कुठलंही पाऊल उचलायचं, हा अट्टहास का? मला त्यांचं भाषण आवडलं कारण ते राजकीय भाषण होतं, परंतु 15 वर्ष राष्ट्रवादी त्याच्या आधी सत्तेत होती हे ते विसरतात. 5 वर्षात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि 15 वर्षात कल्याण झालं होतं. 15 वर्षात एकही आत्महत्या झाली नाही ज्या फक्त 5 वर्षात झाली, अशा प्रकारची मांडणी ते करतात ही किती फसवी आहे हे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, आयात करणं वगैरे असं काही नाहीये. ज्या नेत्यांची राष्ट्रवादीमध्ये गळचेपी झाली ते स्वतःहून आल्यानंतर त्यांना तुम्ही येऊ नका असं म्हणण्याचं, भाजप हा शेवटी एक राजकीय पक्ष आहे, राजकीय पक्षामध्ये जेव्हा नेते स्वतःहून अप्रोच होतात तेव्हा त्यांना स्वीकारून राजकीय लाभ घेणं याच्यात काही गैर आहे एखाद्या राजकीय पक्षाने करणं असं मला काही वाटत नाही. आणि ते सोयीस्करपणे जयकुमार गोरे किंवा अशी ज्या व्यक्ती आहेत ज्यांनी स्टेजवरती नाराजी व्यक्त केली
होती शरद पवारांना, ज्यामुळे तो मतदारसंघ सोडावा लागला नाही लाजानी, अशा गोष्टी ते सोयीस्करपणे विसरत आहेत. त्यामुळे एक पर्टिक्युलर कुठल्या तरी वार्ताहराने केलेल्या चित्रणावरून मतदारसंघात सगळा भडका उडालेला आहे वगैरे असं जे चित्रण आहे ते वस्तुस्थितीशी अजिबात धरून नाही. जयकुमार गोऱ्यांची जी फिल्म आहे, व्हिडिओ फिल्म, ती बरेच दिवस सोशल मीडियावर व्हायरल होती आणि त्यांची जी नाराजी आहे त्यांनी आता सुद्धा परत व्यक्त केली आहे की ते राष्ट्रवादीच्या विरोधात काम करणार आहेत. असे बरेच फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामध्ये ही तुल्यबळ लढत होणार आहे, याच्यामध्ये कुठलीही वन साइडेड लढत होईल असं मला अजिबात वाटत नाही. गोपाळ तिवारी आहेत आपल्या सोबत, काँग्रेसचे नेते. गोपाळ तिवारी, जयकुमार गोरे हे काँग्रेसचे मानचे आमदार आहेत आणि त्यांची भूमिका ही वेळोवेळी त्यांची स्वतःची भूमिका असते. ते वेळ प्रसंगी पृथ्वीराज चव्हाण तुमचे नेते सोडले तर इतर काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधातही ते भूमिका घेतात आणि सातारमध्ये ते बघायला मिळतं. याही ठिकाणी त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे, राष्ट्रवादीला विरोध केलेला आहे. दुसरा विरोध राष्ट्रवादीनं राधाकृष्ण विखे पाटील यांना नगरमध्ये केलेला आहे. हे काय चाललंय? अजूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये ताळमेळ दिसत नाही आहे. नाही आशिषजी, भाजपची ऐतखाऊ वृत्ती ही महाराष्ट्राची जनता हळूहळू ओळखू लागलेली आहे. त्यांना आता आपण जे बोललं की एवढा आटापिटा का की जिथे तुम्हाला तुमचं जनाधार नाही, भाजपचं काही बेस नाही, तिथे तुम्ही म्हणला त्याप्रमाणे एवढा आट्टाच का? तर एवढा आट्टाच हाच की त्यांना काही करून, काही तडजोडी करून परत सत्ता सत्तेजवळ यायचा, विरोधकी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला येऊन न देण्याचं, कारण त्यांना माहिती आहे त्यांनी जे काही कर्तुती केल्या त्याच्याकरता त्यांना फेस करावं लागणार आहे. त्या ठिकाणी अटक होण्याची शक्यता आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर नेते मिळेल ते आश्वासनं द्यायची, म्हणजे मोहिते पाटलांना तर मोहिते पाटलांचा मान कमी होणार नाही, त्यांच्या घराण्याचा मान राखला जाईल. जिथे तुमचा जनाधार नाही तिथे तुम्ही मोहिते पाटलांना घेतले. विजय सिंग मोहिते पाटील एक चांगले नेते आहेत. तडी पारी काढणार मग काय ते सरकारला सारखं पडतं ते. या सगळ्या हे बघा, म्हणजे हे रडीचा डावे यांचा, मध्ये मध्ये दुसऱ्यांना बोलायचं काहीतरी जामीन आणि अरे तिथे कोर्ट कचेरी तुमच्या हातात सगळी खाती करा ना, त्यांच्यावर कारवाई, तुम्हाला कोणी रोखले? हे सगळ्यापासून अपयशी पक्ष आहे हा आणि याच्यामुळे ह्यांना सामोरं जावं लागतं. आणि त्या ठिकाणी विजयदादा मोहिते पाटील, विजयदादा मोहिते पाटील या एक चांगले नेते आहेत आणि त्यांना म्हणजे दुसऱ्याच्या उंजळींनी पाणी प्यावं लागतंय भाजपला या माढा मतदारसंघात आणि त्यांचे उमेदवार घ्यावे लागते, ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ब्रेक घेणार आहोत, ब्रेक घेणार आहोत, ते कंपल्शन आहे आपलं आणि पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. खरं तर वेळ संपलेला आहे तरी सुद्धा मी संजय पाटील यांच्याकडे जातो. संजय पाटील, माझा प्रश्न नीट ऐका आणि अगदी थोडक्यात उत्तर द्या, अगदी दोन वाक्यांमध्ये. राष्ट्रवादीमध्ये इतकी गटतट आहेत आणि त्यामधली इतकी भांडणं आहेत, राष्ट्रवादीमध्ये जी गटतट आहेत त्यामध्ये इतकी भांडणं आहेत की ती भांडणं तुम्ही कशी सोडवणार, त्याचा पक्षाला कसा फायदा होणार? संजय मामा शिंदे खरंच गटतटांवर ती मात करण्यात यशस्वी होतील का? केवळ दोन वाक्यात मला उत्तर हवं आहे. शंभर टक्के गटतटावर मात करून संजय मामा विजयी होणार आहेत. त्याचं कारण असं आहे की जे गटतट करणार होते ते राष्ट्रवादीमधून बाहेर पडलेत, ते भाजपमध्ये गेलेत, त्याच्यामुळे आता राष्ट्रवादी हा एकसंघ पक्ष आहे आणि या एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीला आमच्या बळीराजा शेतकरी संघटनेचा पाठिंबा असल्यामुळं बळीराजा शेतकरी संघटना ही तर किंग मेकरच्या भूमिकेमध्ये आहे आणि संपूर्ण माडा असेल किंवा सोलापूर पट्ट्यामध्ये आम्ही या काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षाही बळीराजा सक्षम आहे असा दावा तुम्ही करताय, हे काय चाललंय? गोपाळ तिवारी यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे त्यामुळे मी इथेच थांबतोय. खरं तर ही जी माडाची लढत आहे त्यामध्ये एका कार्यक्रमात त्यावरती सविस्तर चर्चा करणं
हे खरं तर इष्ट होणार नाही आहे. इतके इंटरेस्टिंग लढत आहे, इतके कंगोरे आहेत, आणि शरद पवार जेव्हा बेरजेचं राजकारण करतात तेव्हा स्वतःच्या उमेदवारासाठी छोट्या मोठ्या ज्या संघटना असतात त्यांचीही मदत घेतात. तशीच मदत त्यांनी संजय पाटील जे आत्ता बोलत होते त्यांची घेतली. पण मुख्यमंत्री असतील, चंद्रकांत पाटील असतील, ज्येष्ठ मंत्री भाजप सरकारमधले, यांनी सुद्धा तिथं नेपथ्यरचना जी केलेली आहे. नेमकं रणजितसिंह मोहिते पाटील असतील किंवा विजयसिंह मोहिते पाटील असतील किंवा रणजित नाईक निंबाळकर असतील, हे भाजपच्या संपर्कात आहेत किंवा भाजपमध्ये आले आहेत, तर त्याचा इफेक्ट काय होणार आहे माढा मतदारसंघावरती? कारण गेल्या वेळेस अतिशय चुरशीची लढत झाली होती, केवळ 25,000 मतांनी निसटता विजय हा विजयसिंह मोहिते पाटलांना मिळवता आला होता. यंदा माढामध्ये काय होतं? खरंच भाजपनं जी फिल्डिंग लावलेली आहे ती भाजपच्या बाजूनं काम करते का, की शरद पवारांनी पूर्ण ताकद माढामध्ये झोकली आहे, त्याचा प्रत्यय पुन्हा येईल, हे बघणं खरंच फार औत्सुक्याचं ठरणार आहे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो, इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र.